Hello dear students, welcome to the e-learning platform. In today's video lecture we will discuss a problem on projection of solid. Now let's see a problem. A square pyramid, side of base 40 mm, axis length 60 mm, is kept on the HP on a corner of its base such that its axis makes an angle of 30 degree to the HP and parallel to VP. Draw the projection of the pyramid. Right? आता आपल्याने इथं पहिला प्रॉब्लेम वाचल्यानंतर सॉलिड कुठला दिलाय ते पहिला बघणं गरजेचं आहे. प्रिझम दिलाय की पिरॅमिड दिलाय ते पहिला बायफरगेट करायचं. राईट? आता सॉलिड कुठला दिलाय, अ स्क्वेअर पिरॅमिड. पिरॅमिड म्हणले की लगेच तुम्हाला स्ट्राईक व्हायला पाहिजे की सगळे पॉईंट आपले कुठं मॅच होणार आहेत, अपेक्स पॉईंटला मॅच होणार आहेत. कुठं मॅच होणार आहेत, अपेक्स पॉईंटला. राईट? त्याची साईड ऑफ बेस किती दिले मला, 40 mm. ऍक्सिस लेंथ किती दिले, 60 mm. केप्ट ऑन काय म्हणले, एचपी. एचपी मध्ये केप्ट केलंय आणि एचपी मध्ये कशावर केप्ट केलंय, ऑन अ कॉर्नर ऑफ इट्स बेस. बेसच्या एका कॉर्नरवर केप्ट केले म्हणून सांगितलं तुम्हाला. राईट? ती तुमची काय झाली, इनिशियल कंडिशन. सो त्यानुसार आपण पहिला काय काढून घ्यायला लागणार आहे, आपल्याला आता स्क्वेअर काढून घ्यायला लागणार आहे. राईट? सो त्यानुसार पहिला मी एक्स वाय लाईनला पॅरल एक रॅन्डमली पॉईंट लोकेट करून घेतला पहिला, कारण कॉर्नर आपलं कुठं पाहिजे, राईट हँड साईडला यायला पाहिजे. राईट? तर स्क्वेअर प्रिझम किंवा पिरॅमिड ज्यावर बेस कॉर्नर रेस्टिंग असेल तेव्हा त्याचे अँगल किती असतात, 45 degrees असतो अँगल. किती असतो अँगल त्याचा, 45 degrees. राईट? सो इकडून आपण 45 degree पॉईंट प्लॉट करून घ्या, या पॉईंट पासून सुद्धा 45 degree प्लॉट करून घ्या. राईट? तर मॅपेटचं सेंटर ठेवा, त्या पॉईंट पासून इकडून इकडे 45. राईट? आपण 45 degree जेव्हा कॉर्नर बेस कॉर्नरवर रेस्टिंग असतोय तेव्हा त्याचा अँगल किती असतो, 45 degree. सो बेस साइड मला किती दिले, त्याने 40 mm दिलेलं आहे. सो 40 mm ची जी काय बेस साइड आहे ती घ्या, इथे ठेवा, इथून इकडे एक आर्क, तिकडे एक आर्क मारा, या पॉईंटच्या इथे ठेवा, इकडे एक आर्क मारा, इथे ठेवून या आर्क कट. राईट? इथं आपलं काय झालं, हे पॉईंट्स मिळाले, ते पॉईंट्स आपण काय करून घ्या, परत कनेक्ट करून घ्या. राईट? ए बी सी डी. ए बी सी आणि डी. आता पिरॅमिड असल्यामुळे त्याचे आतले सगळे पॉईंट काय असणार आहे, डार्क असणार आहेत, कारण सगळे फेसेस त्याचे ओला मॅच होतात. राईट? पण मी आतला पॉईंट काय काढलेत, डार्क. राईट? ओ आणि एस सी आपली काय आहे, त्याची सेंटर लाईन आहे. राईट? मग आपल्याला कुठल्याही एका साईडला आपण त्याचे काय द्यायला लागणार आहे, डायमेन्शन द्यायला लागणार आहे. डायमेन्शन्स किती आहे त्याचं, 40. राईट? ते आपण प्लॉट करून घेतलं. आता त्याचे ऍक्सेस हाईट किती दिली आपल्याला, टोटल 60 mm त्याचे काय दिले मला, ऍक्सेस हाईट दिलेलं. राईट? किती दिले ऍक्सेस हाईट, 60 mm. सो हे जेवढे काही प्रोजेक्शन्स आहेत हे सगळे फेंटमध्ये पहिला पास करून घ्या. राईट? पिरॅमिड म्हटल्यानंतर त्याचे सगळे पॉईंट वर अपेक्सला मॅच होणार आहेत. प्रिझम सारखं नसतं त्याचं, खाली बॉटम बेस, बाकी सगळे पॉईंट अपेक्सला. राईट? सो सेंटर लाईन जी काय आहे तिथून ऍक्सेस हाईट किती दिली मला, टोटल 60. सो 60 पॉईंट प्लॉट करून घ्यायचा आणि हे जे काही बाकीचे पॉईंट आपल्याला इथे मिळाले ते सगळे पॉईंट त्याला कनेक्ट करून घ्यायचे अपेक्सला. राईट? इथे कुठला आला मग पॉईंट, ए डॅश. हे बी आणि डी एकाच लाईनवर, इथे आला बी डॅश, डी डॅश, सी डॅश आणि ओ डॅश, असे मला रिस्पेक्टिव्ह पॉईंट्स येतात अवेलेबल झाले. राईट? तर आता जी काय आपण ऍक्सेस हाईट घेतली त्याला आपण तिथं डायमेन्शन्स मेन्शन्स करायचे. किती आहे डायमेन्शन्स, 60. राईट? आता फायनल कंडिशन काय दिले, सज दॅट इट्स ऍक्सिस मेक्स अन अँगल ऑफ किती डिग्री टू एचपी दिले, 30 degree to HP. राईट? सो इथं आपण रँडमली कुठेही एक पॉईंट लोकेट करून घ्या, ड्राफ्टरला करेक्ट सेटिंग करून घ्या, ड्राफ्टरवरचं मार्किंग 30,
मार्किंग आणि इकडचं मार्किंग 30 हे सेट करून घ्या आणि ते दोन रँडमली एक 30 डिग्रीचा पॉईंट लोकेट करून घ्या. अँगल किती डिग्री दिला होता, मला 30 डिग्री इन्क्लाइन दिला होता, तर तो आपण तो प्लॉट करून घेतला. आता जो काही तर राईट हँड साईडचा पॉईंट आहे हा माझा इनिशियली कुठं यायला पाहिजे, रेफरन्स लाईनवरच यायला पाहिजे, राईट. तर त्यासाठी मी काय करून घेणार आहे, रँडमली कुठंही एक पहिला काय करून घ्यायचं आहे, पॉईंट्स मला लोकेट करून घ्यायचं, राईट. रँडमली कुठेही मी काय करणार आहे, पॉईंट पहिला लोकेट करून घ्यायचं आपल्याला. कुठेही घ्या पॉईंट ठेवा आणि इथे एक फेंट लाईन मी रँडमली काय करून घेतली, पास करून घेतली, राईट. कुठेही पॉईंट लोकेट करा, फेंट आहे. आता ह्या अपेक्सपासून इथं सेंटरपासून हे डिस्टन्स घ्यायचं, राईट. हे असं डिस्टन्स घ्या, इथे ठेवा, इकडे एक आर्क म्हणून इकडे एक आर्क, राईट. आता हा पॉईंट मला खाली पास करायचा, राईट. इकडे फेंटमध्ये ओढ, इथे झालं. इथे मला कुठला पॉईंट मिळाला, ए डॅश, बी डॅश, डी डॅश आणि इथं सी डॅश मिळाला. आता ऍक्सेस हाईट किती दिली मला, टोटल 60. सो ते डिस्टन्स तुम्ही विथ द हेल्प ऑफ मॅपेड सुद्धा घेऊ शकता किंवा ड्राफ्टरनी डायरेक्टली लोकेट करू शकता, राईट. इथे घ्या, इथं आर्क मार्क करा. इथे मला कुठला पॉईंट मिळाला, ओ डॅश हा पॉईंट मिळाला, राईट. सो इथं ठेवा, इथून हे जेवढे काही पॉईंट्स मला मिळाले ते सगळे पॉईंट काय करून घ्या, कनेक्ट करून घ्या, राईट. आणि ही एज डार्क काढली कारण ही मिडल एज आपली बी एन डी दिसते म्हणजे आपण काय केलं, डार्क काढलं, राईट. आता वरून परत कुठला ऑब्झर्व्हर आला माझा, टॉप व्ह्यू ऑब्झर्व्हर. आणि इकडून परत आला माझा साईड व्ह्यू ऑब्झर्व्हर, राईट. असे प्रत्येक रेस्पेक्टिव्ह पॉईंट्स मला मिळाले. परत ड्राफ्टर आपला जो आहे तो 0 सेट करून घ्या. जे काही टॉप व्ह्यूचे सगळे पॉईंट आहेत तेवढे सगळे पॉईंट हॉरिझॉन्टली पहिला फेंटमध्ये पास करून घ्या. जेवढे काही पॉईंट आहेत ते सगळे पॉईंट, सिमिलरली फ्रंट व्ह्यूचे जेवढे पॉईंट आहेत तेवढे सगळे पॉईंट आपण खाली पास करून घ्या, राईट. आता परत इंटरसेक्शन लोकेट करायचं, एचा व्हर्टिकल, एचा हॉरिझॉन्टल, ए पॉईंट, बीचा व्हर्टिकल, बीचा हॉरिझॉन्टल, बी पॉईंट, सीचा व्हर्टिकल, सीचा हॉरिझॉन्टल, सी पॉईंट, डीचा व्हर्टिकल, डीचा हॉरिझॉन्टल, डी पॉईंट, राईट. आता इकडून बघायचं, दोन्ही डिरेक्शनला बघायचं. इथून बघितल्यानंतर सी टू डी हे दिसतंय का मला, सी टू बी. इकडून बघितल्यानंतर सी टू बी हे दिसतं, राईट. तर त्यामुळं सी टू बी कसे दिसणार आहे मला, डार्क. इथून बघितलं सी टू डी हे दिसतं का मला, दिसतं, राईट. सो सी टू डी डार्क. इकडून बघताना बी टू ए हे दिसतं का मला, इकडून बघताना बी टू ए नाही दिसत, त्यामुळे त्याचं प्रोजेक्शन कसं दिसणार आहे मला, डॉटेड. सिमिलरली ए टू डी इकडून बघताना ए टू डी दिसतं का मला, नाही दिसत, त्यामुळे त्याचं प्रोजेक्शन कसं दिसणार आहे मला, डॉटेड, राईट. आता एजेस जोडायचे आहेत, राईट. इथून बघताना सी, सी हा फक्त पॉईंट मला व्हिजिबल आहे का, आहे, राईट. व्हिजिबल असल्यामुळे तेव्हा सी टू डार्क. बी इकडून बघताना साईड व्ह्यू ऑब्झर्व, बी, बी हा फक्त पॉईंट व्हिजिबल आहे का मला, आहे, राईट. त्यामुळं बी टू डार्क. इथून बघताना डी, डी हा फक्त पॉईंट व्हिजिबल आहे का मला, आहे, राईट. सो त्यामुळं डार्क, राईट. आणि त्या एस पॉईंट फक्त दाखवायचं, राईट. इथं आपलं प्रॉब्लेमचं सोल्युशन सॉल्व्ह करून कम्प्लीट झालेलं आहे, राईट. एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित व्हिडिओ बघत बघत सॉल्व्ह करा, नक्कीच तुम्हाला जमेल, राईट. थँक्यू, हॅव अ हॅपी लर्निंग.